दोस्तों, अगर आपने हमारा चैनल अब तक सब्सक्राइब नहीं किया तो प्लीज नीचे दिए गए सब्सक्राइब बटन पर क्लिक करें और हमारे वीडियो सबसे पहले देखने के लिए बेल आइकन दबाएं। थैंक यू। सूर्याच्या तेजामुळे या सूर्याच्या तेजामुळे चंद्र खुशीत दिसतो, या सूर्याच्या तेजामुळे या सूर्याच्या तेजामुळे चंद्र खुशीत दिसतो। नभी तारका मध्ये तो अगदी खुलून दिसतो। दुनियेत झाला दुर्मी एक तारा, घटनेच्या पानोपानी चेहरा भीमाचा दिसतो। घटनेच्या पानोपाने चेहरा भीमाचा दिसतो। फोटो गांधींचा जरी फोटो गांधींचा जरी 1500 नोटावरती आहे, 1000 जमीन जयांच्या स्मशान घाटावरती आहे। भारताच्या संविधान द्वारे समान सर्व पाटील, नाव भीमाचे बघा साऱ्यांच्या ओठावरती आहे। कसा? अरे गांधीजी आ गांधीजी, गांधीजी आ गांधीजी, गांधीजी आ गांधीजी। अरे गांधीजी आ गांधीजी, गांधीजी आ गांधीजी। गांधीजी कागदी नोटात है, गांधीजी कागदी नोटात है, पण भीमराव आमच्या पोटात है। आदरणीय माझे गजबीये काका नेहमी मला आशीर्वाद देतात, बेटा पुष्कळ मोठा हो, त्यांचं आशीर्वादन आज थोडंफार गातो आहे आणि बाबासाहेबांची पुण्य आहे। तसेच आमचे बागडे साहेबांकडे थोडा 20 रुपये धमदान आलं, आदरणीय गजबीये काका यांच्याकडनं सुद्धा 100 रुपयांनी मला पुरस्कृत केलं, त्यांचं सुद्धा म्हणणं आहे। अरे गांधीजी हा गांधीजी, गांधीजी कागदी नोटात आहे, गांधीजी कागदी नोटात आहे, पण भीमराव आमच्या पोटात आहे। सुत केलं त्यांचं सुद्धा म्हणणं आहे। अरे गांधीजी हा गांधीजी, गांधीजी कागदी नोटात आहे, गांधीजी कागदी नोटात आहे, पण भीमराव आमच्या पोटात आहे। गांधीजी कागदी नोटात आहे ना, भीमराव आमच्या पोटात आहे। आया बहिणींनी वाईट वाटून घेऊ नका, बाबासाहेब पोटात राहू शकत नाही आणि बाबासाहेब पैदा सुद्धा होऊ शकत नाही, परंतु आज बहुजन समाज दलित समाज माना सन्मानाचं जीवन जगतो आहे, माना सन्मानाची भाकरभाजी खातो आहे,
माना सर्वांचं पाणी पितो आहे, बाबासाहेबांचे पुण्य आहे, हे सर्व आपल्या पोटात जाते म्हणून बाबासाहेब पोटात आहे म्हणून बोलतो का गांधीजी आ गांधीजी गांधीजी आ गांधीजी गांधीजी आ गांधीजी असं मी नाही म्हणत, महाकवी वामनदादा कर्डक बोलतात भाजीत भीम आहे रोटीत भीम आहे, भाजीत भीम आहे रोटीत भीम आहे, आहे उपास पोटी कोटीत भीम आहे, अरे गायुणी घाम इथे ज्वारी जरी मिळाली त्या माय माऊलीच्या ओटीत भीम आहे, आणि म्हणून गांधीजी गांधीजी कागदी नोटात आहे, गांधीजी कागदी नोटात आहे पण भीमराव आमच्या उघड्या अंगान गांधीजी असे, उघड्या अंगान गांधीजी असे, उघड्या अंगान गांधीजी असे, बंधूंनो एक परम सत्य सांगतो आहे, बारडोलीच्या सभामध्ये एकदा बापूंची सभा बारडोलीमध्ये असते, बारडोलीच्या सभेमध्ये महात्मा गांधींना महिला वर्ग दिसत नाही, तेव्हा बापू आपल्या सदस्यांना विचारतो बोले सदस्य साहब यहाँ पर मेरी माता के यहाँ पर मेरी माता बहनें उपस्थित नहीं है, तो सदस्य कहता है कि बापू यहाँ के माता बहनों को पहनने के लिए कपड़ा नहीं है इसलिए मेरी माता बहनें यहाँ पर आई नहीं है, तब से गांधी जी कसम खाते हैं कि मेरे भारत की माता बहनों को पहनने के लिए कपड़ा नहीं है, तब से मैं भी शरीर पर कपड़ा नहीं पहनूंगा, लेकिन मेरे बाबा साहब जरी माता समाज उघड्या नागडा है रस्त्यावरती आहे उघड्यावरती आहे, परंतु मी जसा सुटाफुटामध्ये मावरेल माझं अनुकरण करून माझा समाज सुद्धा सुधरेल, हीच बाबासाहेबांची भूमिका होती म्हणून बंधू बोलतो आहे, त्यांचं सुद्धा म्हणणं आहे आर उघड्या अंगान गांधीजी असे, उघड्या अंगान गांधीजी असे, उघड्या अंगान गांधीजी असे, परंतु माझे बाबा उघड्या अंगान गांधीजी असे, माझे बाबा अरे भीमाचा पहराव हा भीमाचा पहराव रूपा भी दिसे, 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 उघड्या अंगान गांधीजी असे परंतु माझ्या बाबांचा पहराव रूपा भी दिसे, आधी बाबा आधी माझे बाबा, आधी माझे बाबा या दीन दलितांचे बाबा या भारताचे बाबा, आधी माझे बाबा नंतर बापू, परंतु राष्ट्रपिता म्हणतात त्याला, आधी माझे बाबा नंतर बापू, परंतु राष्ट्रपिता म्हणतात त्याला, पण त्यांनी सर्वप्रथम विरोध केला त्या स्वतंत्र मतदारसंघाला, म्हणे सत्य अहिंसेचा मी पुजारी म्हणून लाजला बुद्धाला गुरु मानताना, म्हणून नथुराम गोडसे नाही थांबला त्या गांधीला गोळी मारताना, म्हणे सत्य अहिंसेचा मी पुजारी म्हणून लाजला बुद्धाला गुरु मानताना, म्हणून नथुराम गोडसे नाही थांबला त्या बुद्धाला गोळी मारताना, त्या गांधीला गोळी मारताना, म्हणून बंधू बोलतो आहे अरे उघड्या अंगान गांधीजी असे, उघड्या अंगान गांधीजी असे, उघड्या अंगान गांधीजी असे, उघड्या अंगान गांधीजी असे, सूरज भारती कव्वाल, सूरज भारती कव्वाल इनकी तरफ से 20 रुपये मिले उनका भी कहना है उघड्या अंगान गांधीजी असे, भीमाचा पहराव रूपा भी दिसे, 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 असा चमचम असा चमचम असा चमचम सुटात भुटात आहे, चमचम सुटात भुटात आहे पण भीमराव आमच्या पोटात आहे, बंधूंनो या देशामध्ये भारत देशामध्ये दोन लढे फार गाजले, एक पहिला सत्याग्रह मिठाचा सत्याग्रह गांधीजींचा, म्हणून बोलतो
अरे गांधीजींचा मिठाचा लढा, गांधीजींचा मिठाचा लढा, गांधीजींचा मिठाचा लढा, गांधीजींचा मिठाचा लढा। या देशात गांधीवाद विरुद्ध आंबेडकरवाद, गांधीवाद विरुद्ध आंबेडकरवाद हाच या देशातील खरा वैचारिक संघर्ष आहे। गांधीवाद विरुद्ध आंबेडकरवाद हा ज्या देशातील खरा वैचारिक संघर्ष आहे। या दोन्ही वादाची प्रत्यक्ष सत्य शोधक समाजाची सलगी असली तरी त्याची विचार दिशा परस्पर विरोधी होती। गांधीवाद हा ईश्वर आत्मा पुनर्जन्म प्रारब्ध असे अलौकिकवादी तत्वज्ञान असलेल्या हिंदू धर्माचा पुरस्कर्ता होता, तर आंबेडकरवाद हा निरीश्वर विज्ञान व लौकिक तत्वज्ञान असलेल्या बुद्ध धम्माचा पुरस्कर्ता होता। म्हणून बोलताय काय, अरे गांधीजींचा मिठाचा लढा, 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 भीमाचा लढा, माझा भीमाचा लढा, पाण्याचा बळा, भीमाचा लढा, पाण्याचा बळा, भीमाचा लढा, पाण्याचा बळा। त्यांचं सुद्धा म्हणणं आहे, अरे गांधीजींचा मिठाचा लढा, गांधीजींचा मिठाचा लढा, गांधीजींचा मिठाचा लढा, परंतु माझ्या बाबासाहेबांचा भीमाचा लढा, माझ्या भीमाचा लढा, पाण्याचा बळा, भीमाचा लढा, पाण्याचा लढा, भीमाचा लढा, पाण्याचा लढा, भीमाचा लढा, पाण्याचा लढा। गांधीजींचा मिठाचा लढा, परंतु माझ्या बाबांचा लढा पाण्याचा बळा। क्यों के भारत के जनसागर में, भारत के जनसागर में भीम सा कोई तरह नहीं, इस भारत के जनसागर में भीम सा कोई तरह नहीं, बोधि वृक्ष से बढ़कर पेड़ इतना कोई हरा नहीं, बौद्ध धम्म में जो मानवता का ज्ञान भरा है और किसी मदद के ग्रंथ में भरा नहीं। हमने देखे यहाँ पे कई नेता मरे हैं इसी देश के लोगों के हाथों, पर डॉक्टर भीमराव अंबेडकर कभी किसी बंदूक की गोली से मरा नहीं। हमने देखे यहाँ पे कई नेता मरे हैं इसी देश के लोगों के हाथों, पर डॉक्टर भीमराव अंबेडकर कभी किसी बंदूक की गोली से मरा नहीं। लेकिन जो खुद गिरे हैं, ये हमारे पाटिल साहब कहते हैं, जो खुद गिरे हैं, जो खुद गिरे हैं वो संभलने की बात करते हैं, जो खुद गिरे हैं वो संभलने की बात करते हैं, हमारे ही घर से हमें निकालने की बात करते हैं। जो सरकार फटे नोट नहीं बदल सकते पाटिल, वो संविधान बदलने की बात करते हैं। जो सरकार फटे नोट नहीं बदल सकते पाटिल, वो संविधान बदलने की बात करते हैं। लेकिन बुरबुरे साहब कहते हैं, बता दो जहां को के नीला निशाए कब्र पे ढकने की चादर नहीं है, बता दो जहां को के नीला निशाए कब्र पे ढकने की चादर नहीं है, बचाने संविधान तो हम मर मिटेंगे, भीम की संतान कायर नहीं है। लेकिन भीम की संतान कायर नहीं है, हम ईंट का जवाब पत्थर से देना भी जानते हैं, हम ईंट का जवाब पत्थर से देना भी जानते हैं, हम जान के बदले जान लेना भी जानते हैं, कसम भगवान गौतम बुद्ध की हम कलम के बदले तलवार चलाना भी जानते हैं। मनोर बोलता है बंधुनो, अरे गांधीजींचा मिठाचा लढा, गांधीजींचा मिठाचा लढा, गांधीजींचा मिठाचा लढा, गांधीजींचा मिठाचा लढा, अरे भीमाचा लढा पाण्याचा बळा, भीमाचा लढा पाण्याचा बळा, भीमाचा लढा पाण्याचा बळा, भीमाचा लढा पाण्याचा बळा, गांधीजींचा मिठाचा लढा, भीमाचा बळा पाण्याचा बळा, कसा हर घर घर पाण्याचा घोटा हात गार गार अशा गार गार या है गार गार पाण्याचा घोटात है, गार गार पाण्याचा घोटात है, पर भीमराव आमच्या पोटात है, गार गार पाण्याचा घोटात है, गार गार पाण्याचा घोटात है, गार गार पाण्याचा घोटात है, नोटात है, पण भीमराव आमच्या पोटात है,
हाँ बंधूंनो, वेळेचं भान ठेवून शेवटचं कडवं सादर करतो. गीत फार लांब आहे, लांब गीत आहे, परंतु या सी डी मध्ये उपलब्ध आहे. टाइम की पाबंदी है करके शॉर्ट एंड शूट में एक आखिरी का भंग. या गीताचे कवी महाराष्ट्राचे लाडके गायक आणि कवी प्रताप सिंग बोदरे बोलतात. अरे प्रताप सिंगाचा प्रताप सिंगाचा भीमेश म्हणे, प्रताप सिंगाचा भीमेश म्हणे, प्रताप सिंगाचा भीमेश म्हणे, प्रताप सिंगाचा भीमेश म्हणे. अरे प्रताप सिंगाचा भीमेश म्हणे, प्रताप सिंगाचा भीमेश म्हणे, प्रताप सिंगाचा भीमेश म्हणे, प्रताप सिंगाचा भीमेश म्हणे. मला कशाचे नाही रे उणे, मला कशाचे नाही रे उणे, मला कशाचे नाही रे उणे, मला कशाचे नाही रे उणे. अरे प्रताप सिंगाचा भीमेश म्हणे, मला कशाचे नाही रे उणे. कारण काय, कारण काय? गांधी नेहरू जीना, गांधी नेहरू जीना, रानडे गोखले सावरकर. गांधी नेहरू जीना, रानडे गोखले सावरकर, टिळक वल्लभभाई पटेल आणि गोवाळकर, निर्मिले जयाने या देशाचे संविधान पाटील, शान भारताची ठरला विश्वभूषण आंबेडकर. सुहासिनी सूर संध्या यांच्यातर्फे 20 रुपयाला आभारी आहे. त्यांचं सुद्धा म्हणणं आहे, प्रताप सिंगाचा भीमेश म्हणे, प्रताप सिंगाचा भीमेश म्हणे, प्रताप सिंगाचा भीमेश म्हणे, प्रताप सिंगाचा भीमेश म्हणे. काय की अब्दुल कलाम आझाद ने मन्नत खरीदी थी, अब्दुल कलाम आजाद ने मन्नत खरीदी थी, सुभाष चंद्र बोस ने आग खरीदी थी. अब्दुल कलाम आजाद ने मन्नत खरीदी थी, सुभाष चंद्र बोस ने आग खरीदी थी, पंडित जवाहरलाल नेहरू ने तख्तो ताज खरीदा था, नत्थू घोड़से ने गोली मारकर लानत खरीदी थी, गांधी ने गोली खाकर जन्नत खरीदी थी, पर मेरे भीमराव ने कलम चलाकर इज्जत खरीदी थी. प्रताप सिंगाचा भीमेश म्हणे, प्रताप सिंगाचा भीमेश म्हणे, प्रताप सिंगाचा भीमेश म्हणे, प्रताप सिंगाचा भीमेश म्हणे. नागेश गोखले 10 रुपये मिळाले. प्रताप सिंगाचा भीमेश म्हणे, प्रताप सिंगाचा भीमेश म्हणे, प्रताप सिंगाचा भीमेश म्हणे, प्रताप सिंगाचा भीमेश म्हणे. हमारे बड़े भाई दिनेश भाऊ गजबी इनकी जानिब से 100 रुपये आए हैं आणि त्यांचं सुद्धा म्हणणं आहे बंधू. अरे प्रताप सिंगाचा भीमेश म्हणे, प्रताप सिंगाचा भीमेश म्हणे, प्रताप सिंगाचा भीमेश म्हणे. काय अरे मला कशाचे, मला कशाचे नाही रे उणे, मला कशाचे नाही रे उणे, मला कशाचे नाही रे उणे, मला कशाचे नाही रे उणे. अरे प्रताप सिंगाचा भीमेश म्हणे, मला कशाचे नाही रे उणे. कारण काय ताई, सोन्याची अंगठी बोटात हाय, बाबासाहेबांच्या कृपेमुळे आज महालमाड्या मोटार गाड्या सोन्याचे आभूषण लागले आहे बाबासाहेबांच्या मुळे, म्हणून बोलतो आहे. अरे प्रताप सिंगाचा भीमेश म्हणे, प्रताप सिंगाचा भीमेश म्हणे, प्रताप सिंगाचा भीमेश म्हणे, प्रताप सिंगाचा भीमेश म्हणे. अरे मला कशाचे नाही रे उणे, मला कशाचे नाही रे उणे, मला कशाचे नाही रे उणे, मला कशाचे नाही रे उणे. प्रताप सिंगाचा भीमेश म्हणे, मला कशाचे नाही रे उणे. कारण काय, ही सोन्याची अंगठी बोटात हाय, सोन्याच्या अंगठ्या बोटात हाय, सोन्याची अंगठी बोटात हाय, पण भीमराव आमच्या बोटात हाय. देश के बंटवारे पर आपस में कितने झगड़े हो गए, आजादी के बाद भी देखो जिधर देखो उधर लफड़े ही लफड़े हो गए. कांग्रेस की बैठक में स्वीकृति देकर प्रेरित किया पाटिल, गांधी के षड्यंत्र से अखंड भारत के 2 टुकड़े हो गए. क्या कहना. अरे प्रताप सिंगाचा भीमेश म्हणे, प्रताप सिंगाचा भीमेश म्हणे, प्रताप सिंगाचा भीमेश म्हणे, प्रताप सिंगाचा भीमेश म्हणे. अरे आइए साहब, क्यों शर्मा रहे हो, आओ. अब्दुल कलाम आजाद ने मन्नत खरीदी थी, गणवीर साहब की तरफ से और 200 रुपये मिले, शुक्रिया. नहीं ये दोस्त है ना आपके, अब्दुल कलाम आजाद भाई है क्या? अच्छा, अब्दुल कलाम आजाद ने मन्नत खरीदी थी,
सुभाष चंद्र बोस ने आंख खरीदी थी, पंडित जवाहरलाल नेहरू ने तख्तो ताज खरीदा था, नथु गोडसे ने गोली मारकर लानत खरीदी थी, गांधी ने गोली खाकर जन्नत खरीदी थी, पर मेरे भीमराव ने कलम चलाकर इज्जत खरीदी थी। ये बौद्ध उपासक बाबा साहेबांचे अनुयायी रामाजी गजबिये साहेब, बौद्ध अनुयायी बाबा साहेबांचे अनुयायी रामाजी गजबिये यांच्याकडे 50 रुपयांनी मला पुरस्कृत केलं, बंधू आभारी आहे। शिवा खंडाते इनकी तरफ से क्यों 10 रुपए भाई, दे भाई 40 वापस कर। रात भर पूर्ण चाहिए ना, सही बात है। अरे प्रताप सिंह आता भीमेश मने, प्रताप सिंह आता भीमेश मने, प्रताप सिंह आता भीमेश मने, प्रताप सिंह आता भीमेश मने। देखिए और इतिहास आप लोगों को बताने जा रहा हूँ, ये इतिहास में लिखा है गांधी का षड्यंत्र। अपने पुत्र समान समझकर मशहूर किया गांधी ने, ये पाटिल साहब कहते हैं, अपने पुत्र समान समझकर मशहूर किया गांधी ने, उनकी तरक्की देखकर अपनी नजरों से दूर किया गांधी ने, कांग्रेस के प्रधान पद से उतारने के लिए अपमानित किया पाटिल, सुभाष चंद्र बोस को देश छोड़ने के लिए मजबूर किया गांधी ने। सुभाष चंद्र बोस को देश छोड़ने के लिए मजबूर किया गांधी ने, लेकिन फांसी अगर होती तो वो साल जेल में सड़े नहीं होते। लोगों को भरोसा देकर छुड़ाने के लिए आगे बढ़े नहीं होते। वाइस राय लॉर्ड वेवल को अपील अगर गांधी करते हैं तो भगत सिंह और उनके क्रांतिकारी साथी फांसी पर चढ़े नहीं होते, ये सच्चाई है। मनु बोलतो है भीमेश, प्रताप सिंह आता भीमेश मने, प्रताप सिंह आता भीमेश मने, प्रताप सिंह आता भीमेश मने, प्रताप सिंह आता भीमेश मने। लेकिन भैया एक आखिरी में शेर दे रहा हूँ, आपके आने जाने का पूरा पूरा खर्चा वसूल हो जाएगा एक शेर में, कि दिलों में ये बुरबुरे सर कहते हैं बंडू भाऊ, दिलों में हमने संजोया है जिन उजालों को, दिलों में हमने संजोया है जिन उजालों को, बुझा सकेगा जमाना क्या उन मशालों को। अरे बुतों को तोड़कर बुद्ध भी मिट नहीं सकते, जाके समझाओ कोई तालिबान वालों को। जाके समझाओ कोई तालिबान वालों को क्या। अरे प्रताप सिंह आता भीमेश मने, प्रताप सिंह आता भीमेश मने, प्रताप सिंह आता भीमेश मने, प्रताप सिंह आता भीमेश मने। अरे मला कशाचे नाही रे उणे, मला कशाचे नाही रे उणे, मला कशाचे नाही रे उणे, मला कशाचे नाही रे उणे। कि अमेरिका तो क्या जापान भी मिट जाएगा, वैशाख भाऊ अमेरिका तो क्या जापान भी मिट जाएगा, वक्त वो आएगा कि पाकिस्तान भी मिट जाएगा। अमेरिका तो क्या जापान भी मिट जाएगा, वक्त वो आएगा कि पाकिस्तान भी मिट जाएगा। हम है हिंदुस्तान के, हमसे ये हिंदुस्तान है, हम मिटे तो समझो ये हिंदुस्तान मिट जाएगा। हम मिटे तो समझो ये हिंदुस्तान मिट जाएगा। मनुन बोलतो है भीमेश भारती, अरे प्रताप सिंह आता भीमेश मने, प्रताप सिंह आता भीमेश मने, प्रताप सिंह आता भीमेश मने, प्रताप सिंह आता भीमेश मने। अरे मला कशाचे, अरे मला कशाचे, अरे मला कशाचे नाही रे उणे, मला कशाचे नाही रे उणे, मला कशाचे नाही रे उणे, मला कशाचे नाही रे उणे। कारण काय, ही सोन्याची अंगठी बोटात हाय, ही सोन्याची अंगठी बोटात हाय, सोन्याची अंगठी बोटात हाय, पण भीमराव आमच्या पोटात हाय, सोन्याची अंगठी बोटात हाय, भीमराव आमच्या पोटात हाय।